महायुतीतले या आधी तानाजी सावंत बोलले, सदाभाऊ खोत बोलले, त्याच्यावर एकनाथ शिंदेंचे जे शंभूराजे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की तानाजी सावंत यांचं हे वैयक्तिक मत आहे, पक्षाशी त्याचा संबंध नाही. आणि आज तर काय गणेश हाके बोलले. कोण गणेश हाके, त्यांचं काय संबंध, त्यांना कुणी अधिकार दिला, याला याचं कुठलंही त्यांना भान नाही. आणि ही महायुती माननीय अजितदादांनी, ही महायुतीचा पाठिंबा माननीय पंतप्रधान साहेब, माननीय मोदी साहेब, सॉरी माननीय मोदी साहेब, माननीय अमित शहा आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे विचारविनिमय करून महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे हाकेसारखे कुणीही वर्ग तर स्वतःच्या येणाऱ्या निवडणुकामध्ये ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. स्वार्थासाठी तर त्यांना काडीचीही किंमत नाही. गणेश हाकेला स्वतःचा पक्ष म्हणजे भाजप कसा चालतो हे माहीत नसेल तर त्यांनी ते भाजपकडनं समजून घ्यावं. आणि असे गणेश हाकेसारखे तानाजी सावंत आयरे गेरे निवडणुकीच्या काळानंतर ही बेडकं स्वतःच्या स्वार्थासाठी बळगळतात, त्यांना आमच्या वतीने आता शून्य किंमत आहे. कारण का आम्ही त्यांना बोलल्यानंतर त्यांच्या पक्षाकडनं सांगितलं होतं की हे आमच्या पक्षाचं मत नाही, याच्यावरनं त्यांनी त्यांची पात्रता लायकी ओळखून घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.